भाजप नेते गिरीश महाजन बोलत आहेत, थेट जाऊयात. जेव्हा योग्य वेळ वाटेल त्यावेळेला त्या निवडणुका लागतील, त्या काही आमच्या हातातला विषय नाही सरकारच्या की निवडणुका कधी घ्यायच्या, पण तो ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला आपल्या सर्वांना कळेल की काय सत्तार यांना कॅबिनेट बैठकीमध्ये ज्या खासगी लोकांना घेऊन रेड टाकल्या प्रकरणी त्यांच्यावरती उघडपणे नाराजी व्यक्त केली काल फडणवीस यांनी. काय नेमका हा सगळा प्रकार? नाही, काल फडणवीस म्हणाले आणि खरं आहे का हा एक मोठा भाग आहे की आता आजकाल बोगस बिळांचा मोठा सुळसुळाट आलेला आहे. शेतकरी आमच्या अंगावर येत आहेत की बाबा हे काय चाललेलं आहे, हे कसं काय होतं आहे. आणि खरं आहे की राज्यामध्ये एक शेतकरी आपण बघतोय की वर्षभर राबतो, जमीन त्याची काळजी घेतो, ती जमीन कसतो, नागरटी व खरटी करतो, आणि पेरणीच्या काळामध्ये जर असं बोगस बियाणं आलं तर त्याचं पूर्ण वर्ष वाया जातं, मोठ्या वर्षभर त्याला मोठ्या वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागतं. आणि म्हणून या बियाणं चांगलं मिळालं पाहिजे, बोगस बियाणं अजिबात येता कामा नये, या संदर्भामध्ये मोठी चर्चा कॅबिनेटवर त्या ठिकाणी झाली. पण सर, पण यामध्ये खासगी लोकांना घेऊन हे रेट टाकणार? खासगी लोकांना नाही, आता आमच्याकडे ठिकठिकाणी शेतकरी पण म्हणायला लागले आहेत, कार्यकर्ते म्हणायला लागलेले आहेत की या ठिकाणी जर व्यापारी जर अशा पद्धतीने बोगस बियाणं वापरत असतील आणि देत असतील तर आम्हीच त्यांना धडा शिकवू. आणि खरं आहे शेतकऱ्यांनी का सहन करावं, अधिकाऱ्याची वाट बघावी, पण मला असं वाटतं की व्यापाऱ्यांनी सुद्धा या संदर्भामध्ये संयम ठेवला पाहिजे. कुठेही शेतकऱ्यांच्या जीवाशीच हा खेळ असं मी म्हणेन. आणि म्हणून आता नुसते खाजगी नाही पण शेतकरी असतील किंवा कार्यकर्ते असतील राजकीय पक्षाचे, ते सुद्धा या बाबतीमध्ये कुठेही असं सहन करून घेणार नाही. झाकीर नाईक यांच्या खात्यातून राधाकृष्ण विखे पाटलांच्या संस्थेला 500 कोटी रुपये आले, ईडीची चौकशी करा, राहुल कुल यांची चौकशी लावली नाहीये, खरंच झाकीर नाही बाबा 500 कोटी रुपये हा खरं तर मी आताच ऐकतोय, मला काही या संदर्भामध्ये माहिती नाही. पण असं एकच विचार, इकडे मनाला जखम, इकडे डोक्याला, इकडे गुडघ्याला जखम. खात्यातून खरंच राधाकृष्ण मला वाटतं असं फेक बातम्या 500 कोटी आले, 1000 कोटी खात्यामध्ये आले, मला वाटतं असं हे मी पहिल्यांदाच आपल्याकडून मी पहिल्यांदाच हे ऐकतो आहे. याची खातीरजमाई झाली पाहिजे आणि त्याचा काहीतरी कोणी वेग आरोप करायचे, याच्या खात्यामध्ये 1000 कोटी आले, त्याच्या खात्यात 500 कोटी आले. मला वाटतं काँग्रेसची अवस्था काय आपल्याला सर्वांना माहिती आहे, राज्यामध्ये काय देशामध्ये काय आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून काँग्रेसने या गप्पाच करू नये, आता त्यांनी येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवावा. आता महापालिकेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, खासदारकी आहेत, खासदारकीमध्ये त्यांनी एखादा दुसरा खासदार त्यांनी निवडून दाखवावा, माझं त्यांना आवाहन आहे. हे बघा, आता आजची जाहिरात चांगली आलेली आहे, आजची जाहिरात त्यांनी दिलेली आहे शिवसेनेच्या आमदार मंत्र्यांनी, त्यामुळे त्यांचे फोटो येतील. सरकारचं आरोग्य अतिशय ठणठणीत आहे, सरकारच्या आरोग्याला कुठे काही झालेलं नाही, 100% चांगलं आरोग्य आहे सरकार. त्यामुळे एखाद्या बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कुठे आरोग्य बिघडेल किंवा कुठे डोकं दुखेल किंवा ताप येईल असं कुठेही नाही. कारण संजय राऊत मनाला जखम झाली या जाहिरातीमुळे. मला वाटतं अशी तर कुठेही परिस्थिती मला दिसत नाही. 2-3 ठिकाणी जर आपण जर थोड्याफार घटना वगळल्या, कुठेतरी त्या मोबाईलवर कुठल्या पोस्ट टाकण्यावरून किंवा पोस्टर टाकण्यावरून, तर राज्यामध्ये कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची अशी काही विपरीत परिस्थिती नाही आहे. आपल्या काळामध्ये काय होतं, आपल्या काळामध्ये किती मंत्री आत गेले, आपले गृहमंत्री किती खंडण्या जमा करत होते हे पण आपण बघा ना. आता तर आमचे गृहमंत्री आहेत, आपण सांगावं एखाद्या अधिकाऱ्याने कोणाला बदलीमध्ये कोणाला पैशाची मागणी झाली, कोणाला एखाद्या हॉटेल व्यवसायकांना, बार चालकांना, मालकांना कुठे खंडणी मागितली म्हणून. मला असं वाटतं की खूप मोठा फरक मागच्या सरकारमध्ये आमच्या सरकारमध्ये आहे. देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी गृहमंत्री आहेत आणि मला कोणी सांगावं, त्यांच्याकडे बोट दाखवावं कोणी किंवा एखाद्या बदलीमध्ये इथे कुठे अपव्यवहार झाला, कुठेतरी कोणी खंडणी मागितली. मागच्या काळामध्ये गृहमंत्र्यांनी किती पराक्रम केलेत, किती खंडण्या मागितल्या महिन्याला 100-100 कोटीचे एकेका शहरामधून. आणि म्हणून मला असं वाटतं त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही. सुप्रिया सुळेंना काय म्हणते त्यांना म्हणू द्या, तुमची वज्रमुठ आहे ती जरा ठीक ठेवा. तुम्ही काँग्रेस आहे, शिवसेना आहे, तुम्ही उद्धवजींची ती तुम्ही सांभाळून ठेवा. आमच्यामध्ये उगाच कशाला यांनी अपमान केला, त्यांनी अपमान केला, तुमच्यामध्ये काय चाललं जरा ते बघा ना. दादा किती नाराज आहे, त्यांचा किती अपमान होतो पदोपदी, त्यांच्याकडे लक्ष द्या.
अशी कुठलीही जाहिरात आमच्याकडे येणार नाही, पण तू आज 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 जी जाहिरात आली ती शिवसेनेच्या मंत्र्यांनी त्या ठिकाणी दिली म्हणून त्यांचे पोट येणे अपेक्षित आहे. साहेब पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे राज ठाकरेंचा वाढदिवस आहे, तुम्ही शुभेच्छा देणार? तसे दोघांनाही दोघांना मी फोन घेऊन मी केलं. मी एवढा मोठा माणूस नाही की एवढ्या मोठ्या नेत्यांना मी फोन करू शुभेच्छा देऊ, पण मी सकाळी देवाजो ज्यावेळेला नमस्कार केला तेव्हा त्यांनाच त्या संदर्भाने शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि देवाकडे प्रार्थना केलेली आहे की त्यांना निरोग्य आयुष्य मिळावं, त्यांची चांगली कारकीर्द, त्यांच्या अजून चांगलं समाजसेवा घडावी. कोणाला नाही मी काही बघितलं त्या जागा द्या तर भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचं सांगितलं. याच वेळेस नव्या आणि जुन्या जाहिरातीवरून ज्या चर्चा सुरू आहेत त्या आता थांबल्या पाहिजेत आणि याबद्दलचं स्पष्टीकरण देखील भाजप नेत्यांकडून देण्यात येत आहे.